राज्य सरकारचं ई सेवा केंद्र देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या या आरोपीची काही वर्षांपूर्वी ऑनलाईन फसवणूक झाली होती आणि त्यातूनच प्रेरणा घेत त्यानंही अशा प्रकारे फसवणूक सुरू केली आणि देशभरात अनेकांना गंडा घातला. औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आरोपी आहे शेखर प्रसाद. ऑनलाईन पद्धतीनं लोकांना फसवतो म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र ही फसवणुकीची आयडिया त्याला सुचली ती त्याच्याच फसवणुकीतून. आठवी पास असलेल्या शेखरची काही वर्षांपूर्वी कुणीतरी अशीच ऑनलाईन फसवणूक केली. त्यातून हताश न होता शेखरनं या सगळ्या प्रकारचा अभ्यास केला आणि यातून त्यांनी ऑनलाईन फसवणूक सुरू केली. त्यासाठी त्यांना अगदी सरकारी वेबसाईटसारखी साईट सुरू केली. त्यावर अनेकांना सरकारचं ई सेवा केंद्र देण्याची जाहिरात केली. घर बसल्या लाईट बिल आणि मोबाईल बिल इतर अनेक सरकारी सेवा घरातूनच द्या असं प्रलोभन त्यांनी लोकांना दाखवलं आणि सेवा केंद्राचा परवाना द्यायला सुरुवात केली. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये तो हा परवाना देत असे. अखेर पोलिसांकडे याबाबतच्यात काही तक्रारी आणि गुप्त माहिती आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. मोबाईल आधारे आणि याची वेबसाईट च्या आधारे आपल्याला त्या आरोपीचा पत्ता लागला. आरोपीला अरेस्ट केल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला त्यांनी अशी कबुली दिलेली आहे की फक्त महाराष्ट्र राज्यात नाही तर पूर्ण देशात त्यांनी आतापर्यंत 80 लोकांची फसवणूक या प्रकारे केलेली आहे. या प्रकरणात आता पोलीस अधिक पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्की यानं किती सेवा केंद्र दिले आणि किती लोकांना किती रुपयांना फसवलंय याचाही शोध घेतला जातोय. या सगळ्यात त्यानं नक्की किती बोगस ई सेवा केंद्राचं वाटप केलंय याचीही चौकशीची गरज आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.